प्रत्येकाचं सबकॉन्शियस माइंड वेगवेगळ्या प्रकारे वर्कआउट करत असतं, कारण आपण कुठल्याही गोष्टीतून जर काही क्रिएट करायचं असेल तर आधी आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सूचना देत असतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्याला क्लासमध्ये वरती बोट करायला सांगितलं तर तो आधी घाबरत असतो, कारण त्याचं सबकॉन्शियस माइंडमध्ये भीती असते की माझं हे आन्सर चुकलं तर. आज असेच खूप प्रॉब्लेम्स मुलांच्या बाबतीत क्रिएट झालेले आहेत, त्यांना स्टेज डेअरिंग नसतं, ते कम्युनिकेट करू शकत नाही किंवा त्यांचे डाऊट ते त्यांच्या शिक्षकांपर्यंत पोहोचवू शकत नाही, कारण त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठली ना कुठली भीती दडलेली असते. पण सबकॉन्शियस माइंडमध्ये ही भीती जर वाढतच गेली तर पुढे जाऊन अशी विद्यार्थी किंवा अशी व्यक्ती डिप्रेशनमध्ये येण्याची दाट शक्यता असते. अशा पद्धतीने रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ह्या वर्कशॉपमध्ये मी विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देत असते, त्यांना कम्युनिकेट करण्याची संधी देत असते, जेणेकरून त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला स्ट्रॉंग असा बेस मिळाल्यानंतर त्यांचा सेल्फ कॉन्फिडंट हाय होत असतो, म्हणजे ते समोरच्या व्यक्तीला ऍडजस्ट करू शकतात. कारण ज्यावेळेस सबकॉन्शियस माइंडमध्ये अशी कुठल्या प्रकारची जर भीती क्रिएट झाली तर त्या भीतीचं जो रिझल्ट असतो तो त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा क्रिएट होत असतो किंवा दिसून येत असतो. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये खूप सारं असं टॅलेंट आहे पण तो समोरच्या व्यक्तीशी कम्युनिकेट, फेअरली कम्युनिकेट करू शकत नाही किंवा पालकांशी काही गोष्टी शेअर करू शकत नाही, तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला त्याच्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं असते. मी माय सेल्फ छाया पाटील, स्टुडंट्स ब्रेन डेव्हलपमेंट कोच, अशा पद्धतीने मी विद्यार्थ्यांसाठी रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म ह्या वर्कशॉपमध्ये मुलांना सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी काय वर्कआउट करत असतं आणि ह्या सबकॉन्शियस माइंडला आपण कशा पद्धतीने सुपीक बनवलं पाहिजे हे मी ह्या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना सांगणार आहे. तुम्ही ह्या वर्कशॉपसाठी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता 8830489261. ज्यावेळेस पालक विद्यार्थ्यांच्या कानाच्या वरती खर्च करत असतात, म्हणजे नॉलेजवर खर्च करत असतात, त्यावेळेस ती एक इन्व्हेस्टमेंट असते आणि ही इन्व्हेस्टमेंट फ्युचरमध्ये मोठ्या प्रमाणात मल्टिप्लाय होऊन बाहेर येत असते. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना असे छोटे छोटे जे वर्कशॉप असतील, स्कूलिंग सिलेबसच्या व्यतिरिक्त जे क्रॅश कोर्स असतात ते विद्यार्थ्यांना देणं खूप गरजेचं असतं, कारण ज्यावेळेस तुम्ही मुलांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जात असतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी जे काही सीनरी पाहिलेली असेल, जे आवडतं स्पॉट त्यांनी पाहिलेलं असेल, ते सगळं त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट असतं. अशाच पद्धतीने वर्कशॉपमध्ये सुद्धा मुलांना एन्जॉय विथ प्लेईंग मीन्स लर्निंग ऑल्सो ह्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात, म्हणजेच त्यांना त्याच्यातून बाहेर पडण्याची संधी असते. कारण आज आपण बघतोय की खूप सारे पॅरेंट्स सांगतात की मुलं डिप्रेशनमध्ये येत आहेत. डिप्रेशनमध्ये येण्याचं कारण एकच आहे की त्यांना सिलेबसच्या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत की ते त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला सुपीक बनवतील. कॉन्टॅक्ट मी 8830489261. थँक्यू.